तर मुलांनो आपण आज इयत्ता पहिली या वर्गामध्ये मोज व चौकट रंगवा या पाठाविषयी आज माहिती घेणार आहोत. तर मुलांनो मोज आणि चौकट कसे रंगवायचे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर मुलांनो पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की हे फूल आहे, दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे पान आहे, आणि तिसऱ्या चित्रामध्ये आहे मणितार आहे. तर एकूण आपल्याकडे मणितार किती आहे, फुलं किती आहेत, त्याच्यानंतर पान किती आहेत, त्याचा मोजमाप करून त्या चौकटीमध्ये रंगवायचा आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल एकूण 1 ते 7 चौकटी दिलेल्या आहेत, त्याच्यामधून आपल्याला या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत, याच्यावरून आपल्याकडे फुले किती आहेत, पाने किती आहेत, मणितार किती आहेत, याच्यावरून त्या त्या चौकटीमध्ये आपल्याला ती चौकट रंगवायची आहे. तर मुलांना पहिल्या चित्रामध्ये फुल आहे, तर आपल्याकडे फुलं आहेत. हे कशाचं फुल आहे, तर हे जास्वंदाचं फुल आहे. जास्वंदाचे फुलं एकूण आपल्याकडे किती आहेत याचा मोजमाप करून त्या चौकटीमध्ये आपल्याला रंगवायचं आहे. तर माझ्याकडे जास्वंदाचं फुल 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण माझ्याकडे 6 जास्वंदाची फुलं आहेत. तर आपण 6व्या चौकटीमध्ये आपण ती चौकट रंगवायची आहे. तर बघा 1, चौकट 2, चौकट 3, चौकट 4, चौकट 5 आणि चौकट 6 म्हणजे एकूण 6व्या चौकटीमध्ये आपल्याला अशी चौकट या पद्धतीने रंगवायचं आहे. या पद्धतीने अशी चौकट रंगवल्या झाल्यानंतर पुढचे जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे पानाचं उदाहरण. तर आपल्याकडे एकूण पाने किती आहे ते पानं शोधून त्याचा मोजमाप करून आपण त्या चौकटीमध्ये रंगवायचं आहे. तर माझ्याकडे बदामाचं पान आहे, बदामाचं पान मध्ये एकूण किती बदामाची पानं आहेत ते आता मोजूया.